म्हणजे काही केल्या आई कुठे काय करते ट्रोलिंग थांबायचं नावच घेत नाही. हाय, मी अधीश, एव्ही फिल्मी खबरी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आई कुठे काय करते मध्ये सध्या खूप इम्पॉर्टंट टप्पा चालू आहे. अरुंधती लग्न करते आहे, दुसरं जेव्हा तिला स्वतःला 3 मुलं आहेत, एक नातवंड म्हणजे एक नात सुद्धा आहे तिला, आणि अशा परिस्थितीमध्ये आता ती लग्न करते आहे ज्याला तिच्या नवऱ्याचा ऑब्व्हियसली विरोध होता, तिच्या मुलाचा विरोध होता आणि तिच्या सासूचा विरोध होता. पण या आठवड्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की अरुंधतीच्या सासूने सुद्धा आता तिचा जो विरोध आहे हा मागं घेतलेला आहे आणि ती स्वतः कन्यादान करायला तयार झालेली आहे. पण काहीही झालं तरी लोकांच्या पचनी मात्र हे पडत नाहीये. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, सगळीकडे आई कुठे काय करतेच्या या प्लॉटवरती प्रचंड ट्रोलिंग चालू आहे की ही अतिशय फालतूगिरी आहे, ही आपली संस्कृती नाही, हे अयोग्य आहे. एक बाई 3 मुलं एक नातवंड असताना बुगल्यावरती पुन्हा एकदा कशी चढू शकते? वर चढू शकते तर चढू शकते, एवढा तामझाम कशाला, एवढा सगळा हळद दाखवा, मेहंदी दाखवा, हे सगळे प्रकार कशासाठी? असे एक ना अनेक प्रश्न सध्या फॅन्स विचारतायत, ऑडियन्स विचारतायत आणि याचा जो काही रिझल्ट आहे तो या आठवड्याच्या TRP वरती आपल्याला दिसेलच. पण सध्या तरी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हे ट्रोलिंग अजून म्हणजे अजून अजून तीव्र प्रखर होत आहे. मला एक मजा अशी वाटते की ही मालिका, ही जी सिरियल आहे, ही अनुपमा या सिरियलवरनं घेण्यात आलेली आहे. अनुपमामध्ये सुद्धा हा सिमिलर ट्रॅक दाखवण्यात आलेला आहे, पण मी चेक नाही केलेलं त्याचं. पण तुम्हाला खरंच माहिती आहे का की अनुपमा सिरियल सुद्धा या ट्रॅकच्या वेळेला तेवढी ट्रोल झाली होती का फक्त हे आपल्या मराठीमध्येच घडत आहे की हे मराठी ऑडियन्सचं थोडंसं माइंडचं लिमिटेशन आहे? काय वाटतं तुम्हाला या सगळ्या ट्रोलिंग बद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.